याचाच परिणाम म्हणून पुणे शहरात पाणी कपातीचं नियोजन करण्यात आलंय. येत्या 2 दिवसात शहरात 15% पाणी कपातीचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. धरणांमध्ये सध्या 50% पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला 90% पाणीसाठा होता. यावर्षी सुरुवातीपासूनच पाऊस कमी असल्यानं धरण साखळीतील पाणीसाठा वाढलेला नाही. काही दिवसांपूर्वी कालवा समिती बैठक झाली होती, त्यामध्ये पाणी कपातीचा निर्णय 15 दिवस लांबणीवर टाकण्यात आला होता. मात्र या बैठकीनंतर धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ तर झाली नाहीच, उलट त्यात घट झालेली दिसतीये. अशा परिस्थितीत पाणी कपातीशिवाय पर्याय उरलेला नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.